सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया अर्ध्यावर आली असतानाच बिनविरोध झालेल्या सगळ्याच जागांबाबत चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकात वेगळाच प्रकार पाहायला मिळतोय. तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कुणी काही रकमेची आमिषे देत आहेत, तर काही आमदारांनी आपल्या निधीतून विकास निधी देण्याचं घोषित केलंय. निवडणूक बिनविरोध होणं हे गावच्या विकासासाठी चांगलीच बाब आहे, परंतु बिनविरोध करण्याच्या आड दडून लिलाव करून पदे विकण्याच्या काही घटना देखील घडल्या आहेत. तर नाशिक जिल्ह्यात एकानं 2.5 कोटींची बोली सरपंच पदासाठी लावलेली होती, तर लाखो रुपयांच्या बोलीच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. या प्रकरणाची दखल आता निवडणूक आयोगानं घेतली असून सर्व बिनविरोध निवड झालेल्या जागांची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयुक्त UPS मदन यांनी दिलेत. तर अनेक ठिकाणी सरपंच पदाचा लिलाव होत असून त्यासाठी मोठ्या रकमेची बोली लावण्यात येते अशा प्रकारची तक्रार देखील आयोगास प्राप्त झाली आहे. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीनं ही बाब गंभीर आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या घटना घडल्या असल्यास त्यांची सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करावा. तर हा अहवाल बिनविरोध विजयी होणाऱ्या उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक 23 डिसेंबर 2004 आदेशानुसार आयोगाकडे परवानगी मागतानाच सादर करावा असं निवडणूक आयोगानं ठणकावलंय. तर समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला होता.